आज कोरोना आढावाची बैठक आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि केंद्रानेही तसं निर्देशित केलं होतं की चायनामध्ये जो आहार माजलेला आहे आपण मीडिया तुमच्याच मार्फत आम्ही बघतोय, कारण ऍथेंटिकेट म्हटलं तर WHOकडे त्यांनी अशा पद्धतीचं काय किती पेशंट आहेत तो काय आकडा त्या ठिकाणी अजून अपलोड केलेला नाही, पण तुमच्या माध्यमातून जी माहिती आली काळजीपोटी आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्य खात्याची आरोग्य शिक्षणाबरोबर सगळ्यांची एकत्र मीटिंग घेतली आणि त्यामध्ये काही निर्देश दिले आणि खात्यानं जे काही त्या आलेल्या 2-3 दिवसाच्या बातम्याचं अवलोकन केलं त्यामध्ये असं आढळून आलं की BF7 हा नवीन व्हेरियंट आलेला, पहिला ओमिक्रॉन होता आणि तसा तो म्हणजे फार सिरियस वगैरे असं काही नाही आहे, पण भारतामध्ये अशा प्रकारचा आणि किंबहुना महाराष्ट्रामध्ये तो व्हेरियंट अजून महाराष्ट्रामध्ये तरी आढळून आलेला नाही. भारतामध्ये फक्त 4 पेशंट आहेत, त्याच्यामध्ये गुजरात आणि ओरिसा असं लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून काली मी मीडियाला सामोरं गेलो होतो, माझ्याकडेही बातम्या आल्या, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निर्देशित केल्याप्रमाणे काल मी आरोग्य खात्याची आढावा बैठक महाराष्ट्राची काल लावलेली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रातील DHO असतील, आमचे CS असतील आणि त्या त्या ठिकाणचे नोडल ऑफिसर्स असतील कोरोनाच्या बाबतीतले, त्यांना काल सजग केलं की अशा पद्धतीचं एक वातावरण जगामध्ये चाललेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेनं घाबरून जायचं काय कारण नाही, फक्त काळजी घेणं अपेक्षित आहे, कारण आलेल्या बातम्याला कंप्लीट 100% निग्लिजन्स करणं हेही योग्य नाही. म्हणून काळजीपोटी जे 60 वर्षाचे आपले जे वृद्ध आहेत, 60 वर्षाचे पोटी आपण त्यांना प्रिकॉशनरी डोस जे देणार होतो किंवा जे काही अति जे डायबिटिक पेशंट असतील यांनी थोडं मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, अशा काही घटना किंवा अशा पद्धतीचे निर्देश केंद्राकडनं आलेले आहेत आणि त्या आपण पाळावे अशा पद्धतीचं आज आम्हाला मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलेलं आहे. आणि याच्यातला एक फरक की जो ओमिक्रॉन होता तो एक पेशंट 4 लोकांना तो अफेक्ट करत होता आणि ह्याचा स्पीड थोडा जास्त आहे, हा एक पेशंट 10 रुग्णांना अफेक्ट करतो अशी माहिती आहे आणि त्याच्यामुळं आज जे काय मार्गदर्शन केलं त्यामध्ये असं सूचित करण्यात आलेलं की भीतू नको पण काळजी घ्या, की चीनमधील BF7 हा व्हेरियंट पूर्वी भारतात आढळलेला आहे, त्यामुळे या व्हेरियंटमुळे भीती बाळगण्याची गरज नसली तरी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. कोविड अनुरूप काळजी आणि लसीकरण यावर भर द्यावा. मास्कची सक्ती नाही, पण वरिष्ठ नागरिक आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितावह राहील. पंचसूत्रीचा वापर पूर्वीप्रमाणेच टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट आणि वॅक्सिनेशन ह्या पद्धतीची पंचसूत्री याचा अवलंब आपण केला पाहिजे आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शक तत्व आजच्या मार्गदर्शनानंतरही आणि कालही आम्ही आमच्या संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण डिपार्टमेंटला दिलेले आहे. प्रयोगशाळा चाचण्या वाढवणं आणि RT-PCR चाचणीवर भर देणं, प्रत्येक जिल्हा मनपाने आपले टेस्टिंग वाढवावे, प्रयोगशाळा चाचणीमधील RT-PCRचे प्रमाण वाढवावे, 100% जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी जिनोमिक सिक्वेन्सिंग पाठवण्यात यावे, त्यामुळे नव्या व्हेरियंटेकडे लक्ष देणं सहज शक्य होईल. कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि प्रिकॉशन डोसवर भर. एकतर मगाशीच आपल्याला मी संबोधित केलं की जवळपास 95% वरती आपलं लसीकरण झालेलं आहे, हर्ड इम्युनिटी आपली डेव्हलप झालेली आहे. जर चायनाशी कुठल्याही गोष्टीवर कम्पॅरिझन केलं तर त्या पद्धतीचं कम्पॅरिझन या ठिकाणी होऊ शकत नाही आणि तरीसुद्धा एक प्रिकॉशनरी डोस 60 वर्षावरील आणि 18 वर्षाखालील जे आपण म्हटलो होतो ते डोस, ते सुद्धा जवळपास 70%वरती आपले डोस झालेले आहेत. जे कोणी राहिलेले असतील त्यांनाही आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो आहे की त्यांनी प्रिकॉशनरी डोस घ्यावा. रुग्णालयीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी, ते कालच आम्ही ते आमच्या डिपार्टमेंटला संपूर्ण राज्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे की जे आपली यंत्रणा पूर्वी होतीच, रोडमॅप तयार आहे. पूर्वी जो आपल्याकडं कोरोना आला 2021 त्या पद्धतीची आज यंत्रणा तशा पद्धतीची विस्कळीत नाही. आज आपल्याला रोडमॅप तयार आहे, आपल्याकडं पूर्ण यंत्रणा सजग आहे. जी यंत्रणा मध्यंतरी कोविडचे जो प्रमाण घसरलेला आहे, आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 132 ॲक्टिव्ह पेशंट फक्त आहेत, त्याच्यामुळं आज हे नवीन जे काही संकट येऊ घातलेलं आहे, आत्तापर्यंत आलेलं नाही आपल्याकडं, तरीसुद्धा
महाराष्ट्रातील या बाबतीतली सर्व यंत्रणा आम्ही सजग राहण्यासाठी आदेशित केलेली आहे. रुग्णालयीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी, मग त्या ठिकाणचे व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजनचे बेड असतील आणि मग ऑक्सिजन प्लांट असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ह्या सर्व गोष्टी परत एकदा पडताळून पुन्हा आपल्या फायर एक्स्टिंग्विशर वगैरे, ऑक्सिमीटर, ह्या सर्व गोष्टी यंत्रणा ज्या ज्या आहेत, ज्या ज्या आपल्याकडे साहित्य आहेत, ते परत एकदा चेक करून घ्यावं आणि ती यंत्रणा सजग ठेवावी. मनुष्यबळ प्रशिक्षण आणि क्षमता संवर्धन, कोविड प्रतिबंध आणि नियंत्रण संदर्भात सर्व स्तरावर कार्यरत मनुष्यबळाच्या प्रशिक्षणाचे नियोजन करण्याबाबत सर्वांना निर्देशित करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय जे प्रवासी आपल्याकडे येणार आहेत, आता जे चार राज्य आपल्याला देश सांगितलेले आहेत की चायना असेल, जर्मन असेल, डेन्मार्क असेल, ह्या आणि ब्राझील, ह्या ठिकाणाहून जे काही पर्यटक म्हणून येतील किंवा व्यापारी म्हणून जे कोणी आपले प्रवासी आहेत, त्यांचं 2% रॅन्डमली थर्मल टेस्टिंग करण्यात यावं अशी सूचना आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्या पद्धतीचे आदेश आम्ही खाली त्या त्या ठिकाणी आजच दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर राज्य टास्क फोर्स स्थापन करण्यात येऊन या परिस्थितीबाबत तज्ज्ञाचे तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यानेही आपला जिल्हा कोविड संनियंत्रण समितीची आढावा बैठक घेऊन आपल्या स्तरावरील कोविड नियंत्रण तयारी पूर्ण करावी याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.